22 डिसेंबरच्या ॲग्रोवनमधील हा लेख आहे. एक ऊसाची नवीन जात आलेली आहे, फुले ऊस 13007. तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रातून 2023 अखिल भारतीय ऊस समन्वित योजनेच्या द्विकल्पीय विभागातून महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांसाठी फुले ऊस 13007 ही जात प्रसारित करण्यात आली. ह्या जातीचं वैशिष्ट्य काय आहे, तर निर्मिती फुले 265 आणि कोयम 0254 ह्यांच्या एकत्रीकरणातून ही जात तयार करण्यात आलेली आहे. आणि साखर उत्पादनात जी अगोदर जात होती 86032 ह्या जातीपेक्षा ही सरस जात आहे आणि तिन्ही हंगामात घेता येते, सुरूपूर्व आणि आडसालीन. आपण ज्याला म्हणतो रब्बी खरीप असा हंगाम म्हणतो तो. या जातीचं वैशिष्ट्य काय आहे, पाणी सहन करण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. पाण्याचा जो ताण आहे ना, तो सहन करण्याची ताकद ह्याच्यामध्ये आहे. तुम्हाला माहीत असेल आता नुकताच दुष्काळ पडत आलेला आहे, तर अशा वेळेस ही जी जात आहे ही अतिशय उपयुक्त अशी जात आहे. मध्यवर्ती संशोधन केंद्राने ही जात विकसित केली आहे. ह्याच्यामध्ये काय केलं, त्यांनी एक प्रयोग केला. आणि प्रयोग कसा केला, एप्रिल मे जूनमध्ये ह्या पाण्याच्या ज्या पाळ्या आहेत, ऊसाला जे आपण पाणी देतो, त्या थांबवण्यात आल्या. आणि त्या थांबवण्यात आल्यानंतर आता विचार करा तुम्ही, ऊसाची एखादी जात आहे आणि त्याची जर पाण्याची पाळी जर थांबवली गेली तर ते ऊस उत्पादनात घट येईल. पण ह्याच्यामध्ये घट किती आली, फक्त केवळ 16% घट आली. आणि ऊसाची जी साखर आहे ती साखर कितीने घटली, 13.98%. म्हणजे हे प्रमाण खूप नगण्य आहे. पाण्याच्या पाळ्या एप्रिल मे जून ह्या तीन काळात थांबवून पण उत्पादनात खूप कमी घट झाली. जर भारत ऊस संशोधन केंद्राने कोणत्या कोणत्या राज्यासाठी याची शिफारस केली, तर तुम्ही बघू शकता. भारत ऊस संशोधन केंद्रांकडून ह्या जातीची जी शिफारस आहे, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यासाठी ही शिफारस करण्यात आलेली आहे. आणि वैशिष्ट्य काय आहे या जातीचं, कांड्याचा रंग हिरवट असतो, पाचट निघाल्यानंतर पिवळसर हिरवा राहतो आणि उंच वाढणारी शंखाकृती नागमोडी कांडी असते. मध्यम रुंदीची सरळ वाढणारी गर्द हिरव पाने असतात. पानावर कूस नसते. पण तुम्हाला माहीत असेल ऊस काढताना जर कूस ही झाली तर ऊस काढायला खूप अवघड जातो. तुरा उशिरा येतो आणि कमी प्रमाणात येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे रोग असतात ना, खोडकीड, कांडी कीड, लोकरी मावा, ह्या किडींना कमी बळी पडणारी ही जात आहे. आणि मर पिवळा पानाच्या रोगास प्रतिकार क्षमता असते. तांबेरा, तपकिरे टिपके, पोक्का, बोईंग हे जे आजार आहेत ना, हे जे रोग आहेत ऊसावर पडणारे, त्यांच्यासाठी ही प्रतिकारक्षम अशी हे आहे. आणि ह्याचं उत्पादन किती आहे बघा, ह्याचं जे राज्यस्तरीय जे उत्पादन आहे, ते राज्यस्तरीय चाचण्यांमधलं जे उत्पादन आहे ते सुरू हंगामात 129 टन, पूर्व हंगामात 136 टन, आडसाली हंगामात 147 टन आणि खोडवा उत्पादन 121 टन. आणि साखर उत्पादनात अनुक्रमे 18.44, 19.40, 20.53, 17.10 टन मिळाले. हे साखर उत्पादन. हे ऊस उत्पादन तुलनात्मक जात 86032 पेक्षा सुरू पूर्व हंगामी आडसाली आणि खोडव्यांमध्ये 8.72, 13.00, 9.14, 11.22% साखर उत्पादनात 9.05, 10.98, 6.10, 10.25% मिळाले. फुले ऊस 13007 ही या जातीचे व्यापारी शर्करा प्रमाण सुरू पूर्व हंगामी आडसाली खोडवा. मग सुरूमध्ये 14.22 आहे, पूर्व हंगामीमध्ये 14.99 आहे, सॉरी 19 आहे, आडसालीमध्ये 13.95 आहे आणि खोडव्यामध्ये 14.02 आहे. तर ह्याच्यासाठी तुम्ही संपर्क कुठं साधू शकता, तर मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव तालुका फलटण जिल्हा सातारा आणि त्यांचा क्रमांक आहे 02169265333. तर अशा प्रकारचं ही ऊसाची नवीन जात आहे. शेतकरी मित्रांनी वापरायला काहीही हरकत नाही, कारण सध्या दुष्काळ आहे आणि ही पाण्याला ताण सहन करू शकणारी जात आहे. 2 नवीन संकरातून बनवलेले आहे. उत्पादनही चांगलं आहे, त्यामुळे नक्कीच मला तर वाटतं ह्याचा उपयोग करा.